हाय एवरीवन, आज आपण बघणार आहोत डिफरन्स बिटवीन ट्रान्सपिरेशन आणि गटेशन। ट्रान्सपिरेशन आणि गटेशन या दोन मधील असलेला फरक, तर ट्रान्सपिरेशन आणि गटेशन या दोनहीच्या डेफिनेशन आपण या अगोदर लेक्चरमध्ये बघितलेल्या आहेत। तर ट्रान्सपिरेशन म्हणजे काय, तर द लॉस ऑफ वॉटर इन द वेपर फॉर्म कॉल्ड ॲज द ट्रान्सपिरेशन। तर गटेशन म्हणजे द लॉस ऑफ वॉटर इन द लिक्विड फॉर्म कॉल्ड ॲज द गटेशन। ह्या स्लाईडमध्ये दोन्ही चार्टमध्ये डिफरन्स आहे, एका साईड आहे ट्रान्सपिरेशन आणि दुसऱ्या चार्टमध्ये आहे गटेशन। एकदम महत्त्वाचा डिफरन्स आहे, 5 मार्क्ससाठी एक्झाममध्ये हा क्वेश्चन विचारतात की दोन्हीमधला असलेला फरक स्पष्ट करा। तर ट्रान्सपिरेशन इट इज युजली ऑकर्स इन डे टाईम अँड गटेशन इट इज युजली ऑकर्स इन ड्युरिंग नाईट टाईम। म्हणजे काय, ट्रान्सपिरेशन प्रोसेस आहे तर ती डे कंडिशनला होते, तर गटेशन ही जी काय प्रोसेस आहे तर ती नाईट कंडिशनलाही आढळून येते। नेक्स्ट, द लॉस ऑफ वॉटर ऑकर्स इन द फॉर्म ऑफ वेपर कॉल्ड ॲज द ट्रान्सपिरेशन अँड गटेशन इट द लॉस ऑफ वॉटर ऑकर्स इन फॉर्म ऑफ लिक्विड। आपण अगोदर सांगितलं आहे की जे काही ट्रान्सपिरेशन म्हणजे काय, तर वेपर फॉर्ममध्ये पाण्याचं प्रमाण हे कमी होणे, वेपर फॉर्ममध्ये जर कमी झाले तर त्याला म्हटलं जाते ट्रान्सपिरेशन। आणि वेपर ऐवजी जर लिक्विड फॉर्ममध्ये जर पाण्याचं प्रमाण हे जर कमी झाले, म्हणजे द लॉस ऑफ वॉटर ऑकर्स इन द फॉर्म ऑफ लिक्विड, तर त्याला म्हटलं जाते गटेशन। आणि जी काही गटेशन प्रोसेस आहे तर ती नाईट कंडिशनलाही आढळून येते। त्यानंतर 3 नंबरचा डिफरन्स आहे, इट ऑकर्स थ्रू स्टोमाटा लेंटिकल अँड क्युटिकल। जी काही ट्रान्सपिरेशन प्रोसेस आहे तर ती प्लांट्समधील स्टोमाटा लेंटिकल आणि क्युटिकल या 3 पार्ट्सद्वारे ही घडून येत असते। म्हणजेच इट ऑकर्स थ्रू 4 द्वारे, स्टोमाटा लेंटिकल आणि क्युटिकल याद्वारे ती प्रोसेस ही घडून येत असते। तर ॲज वेल ॲज गटेशन इट ऑकर्स थ्रू हायड्रोथोड। जी काही गटेशन आहे तर ती फक्त हायड्रोथोड या पार्टद्वारे ती घडून येते। म्हणजे बघा, ट्रान्सपिरेशनसाठी 3 प्रोसेस, 3 पार्ट्स, स्टोमाटा लेंटिकल आणि क्युटिकल, तर गटेशन फक्त इट ऑकर्स थ्रू हायड्रोथोड। नेक्स्ट, 4 नंबरचा डिफरन्स आहे, इट इज रेग्युलेटेड बाय अँड कंट्रोल बाय स्टोमाटल ॲक्टिव्हिटी। जी काही ट्रान्सपिरेशन प्रोसेस आहे तर ती रेग्युलेट आणि कंट्रोल वेगवेगळ्या स्टोमाटल जे काही ॲक्टिव्हिटीज आहेत तर त्याद्वारे ती कंट्रोल केली जाते। तर गटेशन इट इज रेग्युलेटेड बाय रूट प्रेशर अँड क्लायमॅटिक कंडिशन। जी काही गटेशन प्रोसेस आहे तर ती रूट प्रेशर आणि क्लायमॅटिक कंडिशन। आता क्लायमॅटिक कंडिशन म्हणजे काय, की जास्त तापमान किंवा वातावरणातील म्हणजे जे काही कंडिशन असतील, किंवा मग एकदम थंडीचं वातावरण, किंवा मग जे काही ह्युमिडिटीचं असलेलं प्रमाण, त्याचप्रमाणे ॲटमॉस्फियर, म्हणजे ज्या काही वेगवेगळ्या क्लायमॅटिक कंडिशन, वातावरणात असलेल्या कंडिशन आणि रूट प्रेशर ह्या दोन्ही फॅक्टरद्वारे गटेशन हे रेग्युलेट आणि कंट्रोल केले जाते। तर ट्रान्सपिरेशन हे जे काही प्लांटमध्ये स्टोमाटल ॲक्टिव्हिटीज आहे तर त्याद्वारे रेग्युलेट पण आणि कंट्रोल केले जाते। 5 नंबरचा डिफरन्स आहे, द आफ्टर अफेक्ट ऑफ ट्रान्सपिरेशन इज कुलिंग द लिप सर्फेस। म्हणजे ज्यावेळेस ट्रान्सपिरेशननंतर प्लांट्सवरती जो काही होणारा परिणाम आहे, तर जे काही प्लांटचं लिप सर्फेस आहे तर ते एकदम कूल होते, थंड होते। परंतु हा जो काही फरक आहे किंवा हा काही जो परिणाम आहे, तर तो ट्रान्सपिरेशनच्या नंतर, आफ्टर द इफेक्ट ऑफ ट्रान्सपिरेशन, म्हणजे ट्रान्सपिरेशन प्रोसेस कम्प्लीट झाल्यानंतर जो काही प्लांट्समध्ये होणारा परिणाम आहे, तर तो त्या प्लांट्समध्ये जो काही लिप सर्फेस आहे तर तो एकदम कूल होतो। तर गटेशनमध्ये देअर इज नो सच इफेक्ट, म्हणजे गटेशनचा प्लांट सर्फेसवरती किंवा प्लांट्समध्ये लिप सर्फेसवरती कुठल्याही प्रकारचा इफेक्ट हा जाणवत नाही, तर ट्रान्सपिरेशनमध्ये तोच जाणवतो। आता ट्रान्सपिरेशनमध्ये जे काही लिप सर्फेस आहे तर तो एकदम कूलिंग द लिप सर्फेस, तर गटेशनमध्ये कुठल्याही प्रकारचा जो काही इफेक्ट आहे ट्रान्सपिरेशन गटेशनचा, तर कुठल्याही प्रकारचा आढळून येत नाही। नेक्स्ट, 6 नंबरचा आणि लास्ट डिफरन्स आहे, द ट्रान्सपिरिंग वॉटर इज प्युअर। जे काही ट्रान्सपिरिंग वॉटर आहे ते कमी प्रमाणात होते वेपर फॉर्ममध्ये, तर ते एकदम प्युअर फॉर्ममध्ये। तर गटेशनमध्ये गटेशन वॉटर कंटेन डिझॉल्व्ड सॉल्ट अँड मिनरल, म्हणजे इन शॉर्ट की जे काही गटेशनमध्ये जे काही पाणी आहे तर ते
प्युअर फॉर्ममध्ये नाही, तर ते त्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे सॉल्ट्स त्याचप्रमाणे मिनरल्स हे डिझॉल्व झालेले असतात, म्हणून जे काही प्यु वॉटर आहे तर ते प्युअर फॉर्ममध्ये नाही. तर ट्रान्सपोर्टेशनमधले जे काही वॉटर आहे तर ते एकदम शुद्ध म्हणजे एकदम प्युअर आहे. हा झाला डिफरन्स ट्रान्सपोरेशन आणि गटेशनमध्ये. महत्त्वाचा डिफरन्स म्हणजे की जे काही ट्रान्सपोरेशन आहे तर ते डे टाईमला आढळून येते, तर गटेशनमधील गटेशन ही जी काही प्रोसेस आहे तर ती नाईट टाईमला. त्याचप्रमाणे ट्रान्सपोरेशनमध्ये जे काही पाण्याचं कमी होण्याचं प्रमाण आहे तर ते वेपर फॉर्ममध्ये, तर गटेशनमध्ये जे काही पाण्याचं कमी होण्याचं प्रमाण आहे तर ते कुठल्या फॉर्ममध्ये, तर लिक्विड फॉर्ममध्ये. आणि ट्रान्सपोरेशन हे प्लांट्समधील स्टोमाटा, लेंटिकल आणि क्युटिकल या तीन पार्ट्सद्वारे हे घडून येत असते. तर गटेशनमध्ये ते फक्त हायड्रोथोर्स या पार्ट्सद्वारे आढळून येत असते. त्यानंतर जे काही ट्रान्सपिरेशनच्या ट्रान्सपिरेशन आहे, तर जे काही प्लांट्समधील स्टोमाटल ॲक्टिव्हिटीज आहेत तर त्याद्वारे त्या रेग्युलेट पण आणि कंट्रोल केल्या जातात. तर जे काही गटेशन आहे तर ते जे काही प्लांट्समधील रूट प्रेशर आहे आणि क्लायमेटिक कंडिशन आहे तर याद्वारे त्या रेग्युलेट केल्या जातात, त्याचप्रमाणे कंट्रोल पण केले जातात. त्यानंतर ट्रान्सपिरेशनवर ट्रान्सपिरेशनचा जो काही होणारा परिणाम आहे प्लांट्समधील, तर पाणी प्लांट्समधील जे काही लिफ सर्फेस आहे तर तो एकदम कूल होतो, तर गटेशनचा कुठल्याही प्रकारचा परिणाम हा आढळून येत नाही. आणि लास्ट डिफरन्स आहे की जे काही ट्रान्सपिरिंग वॉटर आहे तर एकदम तर ते जे काही वॉटर आहे तर ते एकदम प्युअर फॉर्ममध्ये आहे, तर जे काही गटेशनमधील जे काही आढळणारं वॉटर आहे तर ते वेगवेगळ्या प्रकारचे त्याच्यामध्ये सॉल्ट्स आणि मिनरल्स डिझॉल्व झाल्यामुळे ते प्युअर फॉर्ममध्ये आढळून येत नाही. हा झाला डिफरन्स ट्रान्सपिरेशन बिटवीन ट्रान्सपिरेशन आणि गटेशन. नंतरचे एक डेफिनेशन आहे ब्लीडिंग, डिफाईन ब्लीडिंग 1 मार्कसाठी. द लॉस ऑफ सॅप ऑर वॉटर फ्रॉम द इंजर्ड पार्ट्स ऑफ द प्लांट इज कॉल्ड एज द ब्लीडिंग. म्हणजे जे काही पाण्याचं कमी होण्याचं प्रमाण आहे तर ते वेग प्लांट्समधील इंजर्ड पार्ट्सद्वारे जर कमी झाले तर त्याला म्हटलं आहे ते ब्लीडिंग. द लॉस ऑफ वॉटर फ्रॉम द इंजर्ड पार्ट ऑफ द प्लांट इज कॉल्ड एज द ब्लीडिंग. नेक्स्ट, द कॉज ऑफ ब्लीडिंग इज रूट प्रेशर. जो काही परिणाम आहे तर तो कशामुळे घडून येतो, तो ब्लीडिंगचा, तर प्लांट्समध्ये असलेल्या रूट प्रेशरमध्ये. तर याच्यामध्ये डेफिनेशन खूप महत्त्वाचे आहे की द लॉस ऑफ वॉटर फ्रॉम द इंजर्ड पार्ट ऑफ द प्लांट्स, म्हणजे प्लांट्समध्ये जर इंजर्ड पार्ट्सद्वारे जर पाणी हे जर कमी झाले तर त्याला म्हटलं आहे ते ब्लीडिंग. थँक्यू.